खमंग चुरचुरीत लसणीची फोडणी, आंबट गोड तिखट अशी मस्त वाल आणि अळूची भाजी आणि ह्यासोबत माझ्या खूप साऱ्या आजीच्या आठवणी जोडलेल्या आहेत। तर तिच्याच पद्धतीची ही भाजी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आजी म्हणायची, ह्या अळू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात। तर हे फायदे काय काय आहेत हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अजिबात आता वेळ न काढता आजीच्या पद्धतीची ही भाजीची रेसिपी लगेच बघून घेऊया। हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज। तर तुम्हाला माहितीच असेल अळूची भाजीची पानं आणि वडीची पानं ही वेगळी असतात। तर इथे ही भाजीसाठी लागणारी अगदी पातळ तुम्ही बघाल पानं, मऊ अशी पानं असतात, तर ही मी इथे घेतलेली आहेत। त्याचे देठसुद्धा आपण वापरणार आहोत। तर देठाच्या वरती जे पातळ एक लेअर असतो हा आपण काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित साफ करून, स्वच्छ करून, धुवून निथळवून ही भाजी आता आपण चिरून घेणार आहोत। तर देठं आणि पाला म्हणजे पानं ही दोन्हीसुद्धा आपण वापरणार आहोत। तर तुम्ही बघाल अशा पद्धतीने आपण ही अगदी छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे। बारीक चिरल्यामुळे भाजी जी आहे ती व्यवस्थित अगदी एकसारखी मिळून येते। बऱ्याच वेळेला असं होतं की अळूची भाजी बनवताना भाजी आणि त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते अगदी वेगवेगळं होतं। तर भाजी छान मिळून यावी ह्यासाठी ती व्यवस्थित अगदी बारीक अशी चिरून घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, अळूची भाजी चिरताना हाताला खाज येते, तर ती चिरण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावायचं। त्याचबरोबर अळू जे आहे ते स्वच्छ धुवून, तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही ती आदल्या दिवशी रात्री छान स्वच्छ धुवून निवडून निथळवून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही। आणि पाण्याचा अंश जर ह्याच्यामध्ये राहिला नाही तर आपल्याला भाजी चिरताना हाताला खाजसुद्धा येत नाही। तर ही खूप महत्त्वाची टीप आहे। भाजी आता मी सगळी चिरून घेणार आहे। तर तुम्ही बघाल इथे मी चार चुड्या घेतल्या होत्या आणि आता छान व्यवस्थित आपण त्या बारीक चिरून घेतल्यात। तर ह्याचबरोबर बाकीचं साहित्यसुद्धा मी तुम्हाला दाखवते। ह्यामध्ये आज व्यंजन म्हणून आपण इथे वाल घालणार आहोत। तर हे सुद्धा मी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातले होते, त्याच्यानंतर त्याला छान मोड आले आहेत, त्याची सालं आपण काढून घेतली आहेत। मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला इथे लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, फोडणीसाठी मोहरी, हळद एवढंच साहित्य लागणार आहे। त्यानंतर फोडणीसाठी तेल, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक किसून घेतलेलं आलं, कांदा हे मी फोडणीत वापरणार आहे, चिंच, गूळ, थोडंसं ओलं खोबरं आणि वरून छान लसणीची खमंग फोडणी आपल्याला करायची आहे। तर सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण कढईमध्ये अगदी एक चमचा मी तेल घालून घेतलं आहे, कारण ह्यामध्ये आपण वरूनसुद्धा तेलाची फोडणी देणार आहोत। तर त्यामध्ये किसून घेतलेलं आलं, कढीपत्ता, मिरच्या हे सगळं घालून आपण हे एक 2 सेकंदासाठी परतून घेतलं आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण परतवून घेऊया। जर तुम्ही ही भाजी उपवासाच्या दिवशी किंवा जर काही नैवेद्यासाठी बनवणार असाल तर ह्यामध्ये कांदा आणि लसूण ह्याचा वापर न करतासुद्धा तुम्ही ही बनवू शकता। पण अळूच्या भाजीमध्ये लसणीची फोडणी ही खूपच खमंग स्वाद त्या भाजीला देते। तर आता आपण बारीक चिरलेला अळू जो आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेतला आहे। आता अळूबद्दल म्हणायचं झालं तर अळूची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात। ह्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतं। तर आता तुम्ही इथे बघाल आपलं अळू छान मऊ झालं आहे, त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि पाणी घालून आपण हे 5 ते 7 मिनिटासाठी छान शिजवून घेणार आहोत। तर आता ह्यासाठी आपण एक वाटण बनवूया। तर मिक्सर जारमध्ये मी इथे 1/2 वाटी ओला नारळ घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा कांदा घातला आहे, थोडंसं पाणी घालायचं आणि छान अगदी बारीक असं आपण हे वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघाल हे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे आहे हे कच्चंच आपण दोन्ही वाटून घेतलेलं आहे। तर आता इथे 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघाल आपलं अळू जे आहे ते छान अगदी आळलेलं आहे, खूप सारं असं भरून दिसत होता टोपामध्ये, पण भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघाल ही थोडीशी आळते। तर आता ह्यामध्ये आपण सगळे आपले पावडर मसाले ॲड करायचे आहेत। तर सर्वात आधी ह्यामध्ये मी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ॲड केली आहे, त्यानंतर 1/2 चमचा हळद आपण घालून घेतली आहे,
गोडा मसाला आणि थोडासा गरम मसालासुद्धा मी यामध्ये ॲड केला आहे। तर हे मसाले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे। थोडासा गूळ घातलेला आहे कारण आपण ह्यामध्ये वाल घालणार आहोत, तर वाल वापरताना त्याचा कडवटपणा जो आहे तो कमी व्हावा म्हणून आपण ह्यामध्ये थोडासा गूळ वापरला आहे। आता भिजवून घेतलेले आपले जे वाल आहेत हे आपण ह्यामध्ये ॲड केले आहेत। पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। तर मगाशी आपण अळूच्या भाजीमध्ये काय काय गुणधर्म असतात हे बघितलंच। तर ह्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं। कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्यामुळे आपले स्नायू आणि हाडंसुद्धा खूप मजबूत राहतात। तर आता असे वेगवेगळे आणि सहज उपलब्ध असलेली ही अळूची भाजी तुम्ही नक्कीच आपल्या आहारामध्ये ह्याचा समावेश करायलाच हवा। तर आता तुम्ही बघाल आपले वाल परतवून झालेत, झाकणावरचं जे गरम पाणी होतं ते मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे आणि पुन्हा आता आपल्याला वाल शिजेपर्यंत एक जवळजवळ 10 ते 15 मिनटं हे झाकून त्यावरती पाणी घालून ठेवायचं आहे आणि वाल शिजेपर्यंत वाट पाहायची आहे। तर आता इथे तुम्ही बघाल 15 मिनटं झालेली आहेत, मी इथे झाकणसुद्धा काढून बघितलं आहे आणि आपले वाल जे आहेत ते 15 मिनटामध्ये लो फ्लेमवरती खूप छान मऊ असे शिजले जातात। तर आपण चेक करूनसुद्धा बघूया, अगदी मऊ असं आपला तुम्ही बघाल इथे वाल जे आहेत ते शिजलेले आहेत, मस्तच मऊ झालेले आहेत। तर आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे। आपण चिंच मीठ हे आपण आधी घातलं नाही कारण ते जर आधी घातलं तर वाल शिजायला थोडं कठीण जातं। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं आणि कांद्याचं कच्चं वाटण जे आहे ते ह्यामध्ये घालून घेतलं आहे। तर आता हे सगळं एकत्र छान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता पुन्हा हे सगळं एकत्र 5 मिनटं व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। तर ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूपच छान लागते। तुम्ही जर ही पातळ बनवली तर भातासोबतसुद्धा बरीच जणं ही भाजी खाऊ शकतात। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मी खूप पातळ करणार नाही आहे पण दबदबीत अशी आपण ही भाजी करणार आहोत। तर तुम्ही बघाल मस्त अजून 5 ते 7 मिनटं उकळल्यानंतर भाजीला खूप छान रंग आला आहे, अगदी एकजीव अशी आपली भाजी शिजून तयार झाली आहे। भरपूर सारे लेयर्स असलेली अळूवडी कशी बनवायची, त्यासाठी पानं कशी लावायची ह्याचा एक व्हिडिओ ह्याआधी मी दाखवलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला इथे मी तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण ह्यामध्ये आपण घालून घेतलं आहे। लसूण छान मस्त गुलाबी लालसर असा झाला पाहिजे। त्यानंतर ही खमंग फोडणी जी आहे ही आपल्याला आपल्या भाजीवर द्यायची आहे। तर तुम्ही बघाल मस्त खमंग अशी फोडणी घालून झाली आहे, खूपच छान, अगदी ह्याचा स्वाद सुगंध घरामध्ये लसणीचा पसरला आहे। गरमागरम अशी ही भाजी आपण लगेचच खाण्यासाठी सर्व करूया। आज आपण ही अळूची भाजी वाल घालून बनवलेली आहे। तर ह्यामध्ये व्यंजन म्हणून तुम्ही कधी शेंगदाणे तर कधी चणा डाळ घालून सुद्धा ही नक्कीच ट्राय करून बघा, खूपच अप्रतिम अशी तयार होते। तुम्हीसुद्धा ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी अमेझिंग रेसिपीज नक्कीच पाहत रहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत।